नमस्कार मित्रांनो, नाद शर्यतीचा 007 या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवर बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात सुंदर व रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी दुभत्या जनावरातील खिल्लार जात काही दिवसात नामशेष होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. गेल्या 20 ते 25 वर्षापूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापुढे खिल्लार गायी असायच्या. त्याला कारणही तसंच होतं. खिल्लार या गायीच्या दुधापासून एक प्रकारची ऊर्जा मिळायची. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून बैल आणि शेतकरी नात्यात बैलगाडा शर्यतीचा आडून भेद निर्माण करण्याचे काम पेटा यासारख्या परदेशी संस्थेने केलं. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांचा छळ होतो असे भासवून न्यायालयातून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आणि त्यामुळे शेती येथे ट्रॅक्टरच्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगाडा शर्यतीमुळे बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून होता. पण शर्यत बंदीनंतर बैलही विकले गेले आणि शेतकऱ्याच्या धावणीला दिसणारी बैलदाडी जोडी फक्त चित्रातच दिसू लागली. बैलगाडा शर्यत म्हणजे की महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर भागात आणि कर्नाटकातील विजापूर, हातनी आणि कागवाड या भागाकडे सर्वांचे लक्ष. महाराष्ट्रातील ही एकमेव शर्यत आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त 5 ते 6 किलोमीटर अंतर हे बैलांना पार करावं लागतं. या शर्यतीच्या प्रकारामध्ये जर आपण बघायला गेलं तर एका टायमिंगला 10, 15, 20, 25 कित्येक वेळा त्यापेक्षाही जास्त गाड्या एकाच वेळेला. या शर्यतीच्या प्रकारामध्ये दोन चालक एक गाडीमध्ये बसते. या शर्यती एकूण 3 गट ते म्हणजे अगटामध्ये कटदाती व दाताला संपलेली बैल साहिदाची बैल पळवली जाते. बिंदाती गटामध्ये पळवण्यासाठी अंतर हे बाकीच्या सर्व गटांपेक्षा कमी शर्यतीच्या प्रकारामध्ये खूप मोठ्या किमतीची बक्षिसेही लावली. काही बैलांना या शर्यतीमध्ये सलग 3 ते 5 वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हिंद केसरीचा किताब लिखा 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 त्यामध्ये प्रामुख्याने एक आडी विजापूर डांबरी असे, बेनाडी असे, कोल्हापूर असे आणि नांगोळा असे या शर्यतीचे प्रसिद्ध मैदान. या शर्यतीच्या प्रकारामध्ये मोठ्या दमाचे पळणारे खिल्लार बैल वापरले. त्यामुळे शेतकरी बैलांच्या संगमनात कुठेही कमी पडत. बैला लाईला
काले शेतात दुखणे आज बघा गेलो तर सगळ्यात जास्त कोल्हापूर आणि सांगली कर्नाटका जास्त प्रमाणात बैलगाडी मध्यंतरीच्या काळात बैलगाडा शर्यतीची बंदी आहे आणि काय काय ज्या वेळेस महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यामुळे अर्थकारणाला मोठा फटका बसला होता. गावच्या ग्रामदेवतेच्या यात्रेमध्ये धार्मिक व सांस्कृतिक परंपरा म्हणून बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जाते. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेतही मोठी उलाढाल होते. शर्यत बंदीमुळे बैलांच्या संख्येत किमतीत होणारी घट तसेच शर्यतीचे साहित्य तयार करणारे कारागीर व ग्रामीण कारागीर शर्यतीचे उपयोगी साहित्य तसेच वस्तू व्यवस्थेचे साहित्य सर्वांच्या शर्यतीमुळे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे. जवळपास आपल्या महाराष्ट्र राज्यात 65,000 नोंदणीकृत बैलगाडा मालक आहेत. प्रत्येकाकडे किमान 4 बैल गृहीत धरल्यास जवळपास 2.5 ते 3 लाख शर्यतीचे बैलांवर संगोपनावर प्रत्यक्ष परिणाम झालेला होता. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून देशी गाय बैलांच्या संगोपनास प्रेरणा मिळते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा.